जय म्हात्रेंच्या नेतृत्वाखाली या खालापूर तालुक्यात नडाळजवळ एक अतिशय सुंदर असं हे भव्य दिव्य पंच अशा मूर्तींचं देवस्थान उभारलेलं आहे। खऱ्या अर्थानं पहिलंच देऊळ दर्शन आपण घेतोय ते साईबाबांचं आहे आणि जय म्हात्रे ते गेले 40-50 वर्ष मी पाहतोय की अगदी वयाच्या 25-30 ते साईचे भक्त आहेत। वर्षभरात अनेक वेळा ते शिर्डीला जात असतात आणि साईबाबांची अतिशय प्रचंड आणि अतिशय सुबक चांगली अशी मूर्ती प्रति शिर्डी वाटावी अशा प्रकारची त्यांनी इथे स्थापना केलेली आहे। त्याचबरोबर त्यांच्या गावामध्ये हनुमान मंदिर जे बांधलेलं आहे आम्ही एकत्र असताना ते सर्व आम्ही केलं आहे आणि त्यावेळेसचा हनुमान हा त्या गावाचा एक आपण एक देवस्थान असावं अशा पद्धतीनं गावचं दैवत असावं याप्रमाणे त्या मंदिरामध्ये बसवलेलं आहे। गणपती त्रिमूर्ती आहे पण अशा अर्थानं गगनगिरी महाराजांना नेऊन त्यांच्यामार्फत त्याची प्रतिष्ठापना केलेली आहे। त्यावेळा मी हजर होतो आणि अशा अर्थीनं हे पंचदेवांची ही इथे जी मूर्ती बसवलेली आहे त्याची सुंदर देवस्थान तयार झालेलं आहे आणि इथं सतत आता लोक येतील, नामस्मरण करतील। त्या दृष्टीनं देव जय म्हात्रे आणि त्यांच्या परिवाराला नक्कीच चांगला आशीर्वाद देईल। मनापासून केलेले काम त्यांचं आहे, ही सेवा जी आहे ही सेवा देवाच्यानी नक्कीच रुजू होईल आणि या दृष्टीनं मी त्यांना धन्यवाद देतो, भावी काळावधीकरता हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे या विभागामध्ये जयंत म्हात्रे भाऊ हे एक उद्योजक आहेत परंतु आपला उद्योग सांभाळत असताना इथे आमचे हरिभक्त प्रलायन वारकरी जो संप्रदाय आहे त्यांचंसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सेवा व्हावी म्हणून इथे जवळपास 5 मंदिरांचं स्थापना केलेली आहेत आणि खरोखरच त्यांचं आपण कौतुक करू, अभिनंदन करू तेवढं कमीच आहे। लोकांकडे पैसा असतो, श्रीमंत असतात, गाडी घोडे बंगले असतात परंतु एक दातृत्व म्हणून आज जैन म्हात्रे साहेबांनी फार मोठं चांगलं इथे काम केलेलं आहे। कारण लोक गेल्यानंतर म्हणतात स्वर्गात गेल्यानंतर मरावे परी कीर्तिरूपे उरावे परंतु जैन म्हात्रे साहेब हयात असतानाच त्यांनी हा मोठा प्रकल्प आमच्या इथल्या स्थानिक लोकांचा आगरी कोळी आणि आमच्या सर्व इथल्या भूमिपुत्रांसाठी एक फार मोठं एक भव्य दिव्य अशी मंदिरं बांधून त्यांनी वारकरी संप्रदायांचा मोठा आदर्श ठेवलेला आहे आणि त्यांची सेवा व्हावी। कारण इथे पंढरपूरला जात असताना वारकरी संप्रदायाचे लोक ह्याच मार्गाने जातात आणि ह्या मार्गाने जात असताना त्यांना कुठेतरी त्यांच्या एक कमतरता होती का आपण जिथे जातो तिथं राहण्याची व्यवस्था व्हायला पाहिजे आणि या ठिकाणी मला वाटतं जैन म्हात्रे साहेबांनी चांगलं काम केलेलं आहे की भविष्यात इथून जी वारी जाणार आहे, ज्या दिंड्या जाणार आहेत त्या दिंड्यांच्या सर्व आमच्या हरिभक्त प्रलायन जेवढे आमचे भक्तमंडळी त्यांचं निश्चित इथे स्वागत होईल आणि त्यांचा निवारासुद्धा होईल, राहण्याखाण्याची सोय इथं होईल म्हणून मी म्हात्रे साहेबांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की आपण चांगलं काम केलेलं आहे आणि धार्मिक काम केलेलं आहे। या सर्व धार्मिक कामाला आमच्या पुढच्या तुमच्या सर्व कामांना शुभेच्छा असतील। अतिशय अप्रतिम असा मंदिर समूह या ठिकाणी जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं उभारण्यात आलेला आहे। प्रथमदर्शनी प्रेमात पडावं असा एक अतिशय जबरदस्त वास्तू या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। परिसरातील एकंदर साऱ्या नागरिकांनी या ठिकाणी यावं आणि धार्मिक पर्यटनाचा आनंद घ्यावा अशा पद्धतीचं हे स्थळ आहे। अगदी कोणतीही कसूर न ठेवता अतिशय दिलखोल के ही संकुल जयम म्हात्रे साहेब, प्रीतम म्हात्रे आणि जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या साऱ्या पदाधिकाऱ्यांनी निर्माण केलेला आहे। मी भाऊंचं, प्रीतम म्हात्रे यांचं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून
या ठिकाणी अभिनंदन करतो। एक चांगली वास्तू या परिसराला उपलब्ध करून दिली आणि संप्रदायातल्या क्षेत्रातल्या मंडळींची खरोखर एक अतिशय उत्तम अशी व्यवस्था या ठिकाणी केली। मनापासून भाऊंचं, प्रीतम म्हात्रे आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि जनतेला या ठिकाणी आवाहन करतो की या अतिशय भव्य दिव्य अशा संकुलाचं आणि त्याचबरोबर हिमांशु पाटील विद्यालयाचा लाभ जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा आणि खऱ्या अर्थानं तीर्थक्षेत्र किंवा पर्यटनासाठी लांबलचक टूर काढण्यापेक्षा एक अतिशय उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ या ठिकाणी धार्मिक पर्यटन भाऊंनी उभं केलं आहे, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी उपभोग घ्यावा अशी जनतेलाही या ठिकाणी विनंती करतो। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा, शेअर करा। परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।